अमितजींना आम्ही भेटलो होतो तेव्हा मी त्यांना असं प्रांजळपणे कबूल केलं होतं की मी खूप गोष्टी तुमच्या कॉपी केल्या आहेत, आणि तर त्यांनी खूप कौतुक देखील केलं, त्यांनी तुमचा कार्यक्रम मी पाहतो असंही म्हटलं. मंडळी, मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. कोण होणार करोडपती म्हणजे या पर्वाची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता होती. नवं पर्व येत आहे आणि पुन्हा एकदा सूत्रसंचालन करतायत अभिनेते सचिन खेडेकर. ते स्वतः आहेत आपल्यासोबत. स्वागत आहे लेट्स अपवर. कसे आहात सर तुम्ही? नमस्कार, थँक्यू. पुन्हा एकदा तुम्हाला त्या मंचावर बघून खूप आनंद होणार आहे. अर्थात या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा भाग होणं, यंदाचं विजन काय असणार आहे आणि या कार्यक्रमाने तुम्हाला आत्तापर्यंत काय दिलेलं आहे? नाही, मला दरवर्षी या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की हा कार्यक्रम मला होस्ट करायला मिळतो, आणि मराठी प्रेक्षकांसाठी हा इतका मोठा इंटरनॅशनल फॉर्मॅट आपण करू शकतो वाहिनीच्या मदतीनं, याचा आनंद होतो. आणि दडपण प्रत्येक वेळेला असतंच, कारण शेवटी कार्यक्रमाची ओळख अमिताभ बच्चन यांच्यामुळे आहे, त्यामुळे ते दडपण आपल्यावर आहेच किंवा होस्ट म्हणून माझ्यावरती दरवर्षी असतं. पण मी असा प्रयत्न करतो की त्याचं दडपण न घेता खरं तर अधिक चांगल्या प्रकारे खेळ रंगावा याची काळजी मी घेत असतो. आणि ह्यावेळेला तर आमचं असं म्हणणं आहे की ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ आहे हा. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटत राहतं की स्पर्धकांनी त्याचा अनुभव देखील सांगावा आणि रक्कम देखील जिंकावी किंवा त्याच्याबद्दलही ह्या माहिती कळावी पण रक्कमही मिळावी. म्हणजे शेवटी तो चालत्या गाडीसारखं आहे. तर ते तर ह्यावेळेला दोन्हीची सांगड किती उत्तम प्रकारे घालता येईल अशी जबाबदारी ह्यावेळी आहे. आणि तुम्ही जसा उल्लेख केला की बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे या कार्यक्रमाची ओळख आहे, पण मला वाटतं मराठीत ती तुम्ही ओळख निर्माण केली आहे आणि तुमचं ते वेगळे पण जाणवलं आहे. म्हणजे अगदी बिग बींनाही तुमची स्टाईल माहिती आहे, ते देखील हा कार्यक्रम फॉलो करतात. त्यामुळे तुम्ही या कार्यक्रमाचा चेहरा असणं किंवा तुम्हाला कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत असतात, कारण जे मराठमोळे प्रेक्षक आहेत ते या कार्यक्रमाला इतके वर्ष फॉलो करतात. हो हो, नाही मला खूपच सकारात्मक प्रतिक्रिया आजवर मिळालेल्या आहेत, उत्साह वाढलेला आहे. अमितजींना आम्ही भेटलो होतो तेव्हा मी त्यांना असं प्रांजळपणे कबूल केलं होतं की मी खूप गोष्टी तुमच्या कॉपी केल्या आहेत, आणि तर त्यांनी खूप कौतुक देखील केलं, त्यांनी तुमचा कार्यक्रम मी पाहतो असंही म्हटलं. पण हा सगळा भाग जरी कौतुकाचा असला तरी मी जबाबदारीतनं माझी मुक्तता होत नाही. म्हणजे आज ज्या चौकस बुद्धीनं ते त्या स्पर्धकाकडे बघतात किंवा जी त्या सामान्य स्पर्धकाच्या पातळीवरून त्याच्याशी बोलू शकतात, जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चेहऱ्यावर असते, धीर देत असतात, हे सगळं खरं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्या कशा तरी आत्मसात व्हाव्यात अशी माझी धडपड असते. आणि यंदाच्या पर्वाचं वेगळेपण देखील आम्ही जाणून घेतलेलं आहे, काही लाईफ लाईनमध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे खेळात गंमत येणार आहे. ते कशा पद्धतीचं असणार आहे? आता जसं क्लासिक फॉर्मॅटमध्ये तीन लाईफ लाईन्स, म्हणजे जनमताचा कौल, व्हिडिओ फ्रेंड आणि 50-50, तर त्या 50-50 दोन चुकीचे पर्याय निघून जायचे. ती लाईफलाईन बदलून बदली प्रश्न, फ्लिप द क्वेश्चन, ही लाईफलाईन आली आहे, ज्याच्यामध्ये स्पर्धकांना एक विषयाची यादी दिली जाते आणि त्यातल्या त्यांनी निवडलेल्या विषयावर त्यांना नवीन प्रश्न विचारला जातो. तर मला असं वाटतं की अधिक अभ्यासू आहे ही लाईफलाईन, कारण दोन पर्याय चुकीचे निघून गेल्यानंतर ते खूपच सोपं होऊन जातं असं मला वाटायचं. पण जसं मी मागच्या पर्वात बघितलं होतं की कर्मवीर एक एपिसोड असायचा आणि या यंदाच्या पर्वातही काही स्पेशल्स एपिसोड्स आणि काही कलाकार आणि काही नामवंत व्यक्तिमत्व त्यांचीही हजेरी बघायला, काही शूट झालेलं आहे, तर त्या सगळ्याचा अनुभव सांगा. कर्मवीर हा खरं खूप महत्त्वाचा भाग आहे या कार्यक्रमाचा. याचं कारण असं, आपल्याकडे खूप मोठी समाजसेवेची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये, आणि अनेक माणसं निस्वार्थी भावनेनं खूप काम करत असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये. त्यांच्या संस्थेबद्दल, त्यांच्या कामाबद्दल प्रेक्षकांपर्यंत माहिती पोचावी हा खरं तर कर्मवीरचा सगळ्यात मोठा हेतू आहे.
आपण कार्यक्रमात त्यांना किती रक्कम मिळवून देतो किंवा कुठला सेलिब्रिटी त्यांच्यासाठी खेळतो, ही सगळी केवळ कारणं आहेत त्यांचं काम प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची. आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमाच्या योगे हे आम्ही करू शकतो हे मला खूप भारी वाटतं. म्हणजे गेल्या वर्षीचे सगळे आमचे कर्मवीरचे एपिसोड खूप प्रेक्षकांनी पाहिले. यंदा पहिल्या भागामध्ये तनुजबाई आणि काजल ह्यासुद्धा एका अपंगांच्या दिव्यांगांच्या संस्थेसाठी खेळल्या, किंवा काल सुधाताई मूर्ती आल्या होत्या ज्या कोकणातल्या एका शाळेसाठी खेळल्या, किंवा नितीश कराळे सर आले होते जे कर्नल सुरेश पाटील यांच्या थंबनेल नावाच्या संस्थेसाठी खेळले, जे धरणातला गाळ काढतात अशी संस्था आहे आणि पाण्याची पातळी वर आणतात. तर इतकी विविधता ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांची आहे आणि त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आपल्या प्रेक्षकांना आहे असं आम्हाला वाटतं, असं मला खरंच मनापासून वाटतं. तर ती संधी कर्मवीरच्या निमित्तानं आम्ही साधतो. नक्कीच, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जे टॅलेंट आहे ते देखील समोर येत आहे, तेही महत्त्वाचं आहे. आणि स्पर्धकांना म्हणजे त्यांची बुद्धीची परीक्षा आहे खरं तर. मी म्हटलं तसं की हे पर्व तंत्रज्ञानाने अधिक अवगत असलेले स्पर्धक आहेत, किंवा त्यांच्यामधली विविधता ह्यावेळेला अधिक प्रकर्षानं मला जाणवली. म्हणजे एखादी गृहिणी आहे तर एखादा दिलावर शेख नावाचा एक गवंडी होता जो मंदिराचे कळस बनवतो आणि किशोर कुमारच्या आवाजात गातो, किंवा आणखीन आलेली मंडळी आणि एक शेतकरी आणि त्याचं असलेलं आयुष्य, किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी केलेला पण शेवटी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस काढले असं असं म्हणणारे शिक्षक, ह्या सगळ्यामध्ये जी विविधता आहे त्या विविधतेनं खरं तर कार्यक्रम किंवा हे पर्व नटेल असं मला वाटतं. मला खरंच उत्सुकता आहे की आम्ही खूप उत्साहानं हे पर्व तुमच्यासमोर आणलं आहे आणि 6 जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. कोण होणार करोडपती. शुभेच्छा आणि धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.